पंधरा ते सतरा मार्च या कालावधीत सहा सदस्यीय समितीकडून शिवाजी विद्यापीठाचं नॅक मूल्यांकन होणार आहे सात निकषांवर होणाऱ्या या मूल्यांकनाची विद्यापीठानं पूर्ण तयारी केली असल्याचं कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी सांगितलं राजस्थानमधील उदयपूरच्या मोहनलाल विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर जे पी शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील समिती विद्यापीठाचं चौथं नॅक मूल्यांकन करणार आहे तीन दिवसांच्या मूल्यांकनात विद्यापीठाशी संबंधित घटकांशी संवाद साधून सतरा मार्चला समिती अंतिम अहवाल देणार आहे मूल्यांकनासाठी विद्यापीठ प्रशासन सज्ज असल्याचं कुलगुरूंनी सांगितलं सात निकषावर ही सगळी मूल्यमापन होणार आहे विद्यापीठामध्ये असलेल्या सुविधांचा मेंटेनन्स कशा पद्धतीने चालू आहे विद्यापीठाची लायब्ररी कशा पद्धतीनं काम करते त्याच्यामध्ये ॲटोमेशन कशा पद्धतीने चालू आहे या बाबीवर सुद्धा भर दिला जाणार आहे आणि या सुद्धा त्यांच्या संबंधित अधिकारी शिक्षक यांच्याशी ते संवाद साधणार आहेत काही कागदपत्रांची ती तपासणी सुद्धा ते या निमित्ताने करणार आहेत या पत्रकार बैठकीला प्रकुलगुरु डॉक्टर पी एस पाटील कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर उपस्थित होते